मायक्रो मॅनेजमेंट देखील अत्यंत महत्वाची आहे. सातत्याने आपण बूथचा आग्रह धरतोय. शिवप्रकाशजींनी आपल्या समोर बूथचा आग्रह धरला. शिवप्रकाशजींनी आपल्याला बूथ सशक्तीकरण अभियानाच्या संदर्भात सांगितलं. याचं कारण काय? नुकतंच आपल्याकडे कर्नाटकची विधानसभा झाली. कर्नाटकच्या विधानसभेमध्ये 700 पेक्षा कमी मतांनी पडलेल्या जागा 5 आहेत आणि जवळपास 42 जागा अशा आहेत की ज्याच्यामधली हार जीत ही 2000, 3000, 4000 झाली आहे. बूथ सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून सगळे जरी एक झाले तरी देखील आपण या ठिकाणी अतिशय चांगला विजय हा प्राप्त करू शकतो. आणि म्हणून आपल्या पक्षात वारंवार सांगण्यात येतं, लढाई लोकसभेची नाही, लढाई विधानसभेची नाही, लढाई ही गावाची किंवा प्रभागाची देखील नाही, लढाई ही बूथची आहे. आणि म्हणून बूथकडे सर्वाधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं, कर्नाटकमध्ये आपला पराजय झाल्याबरोबर काही लोकांना एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या, ज्यांच्या घरी पोरगा पैदाच झाला नाही तेही असे नाचून राहिले की जणू त्यांनाच पोरगा पैदा झाला, ज्यांचा एक माणूस तिथे निवडून आला नाही तेही बडवून राहिले, जे उभेच राहिले नाही तेही बडवून राहिले. पण बघा, कर्नाटकच्या पराजयाची त्या ठिकाणी चर्चा होते, पण त्याच दिवशी देशातलं सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश, या उत्तर प्रदेशामध्ये लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आणि 17 महापौर थेट महापौराच्या इलेक्शनमध्ये निवडून आले आणि सगळ्या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी बहुमतानं निवडून आली. पण त्याचा या ठिकाणी चर्चा झाली ना कशाला? देवबंद सारखी नगरपालिका ज्या ठिकाणी दारुल उलम ही संस्था काम करते अशा देवबंदमध्ये देखील भारत जिथे 65% मुस्लिम मतदार आहेत त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष हा उत्तर प्रदेशात निवडून आला. याचं कारण भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी सशक्तपणे काम केलं. आणि आता काही लोक म्हणतात कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार, कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार. आता यांचा कर्नाटक फॉर्म्युला लोकसभेतच लक्षात येईल. लोकसभेमध्ये कर्नाटकमध्ये 28 पैकी 25 जागा किमान आपण निवडून येऊ. पण तरी जे लोक म्हणताय कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार, त्यांना एवढंच सांगतो, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही असा विचार करत असाल की केवळ अल्पसंख्याकांचं ध्रुवीकरण करून या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निवडून येता येईल, हे शक्य होणार नाही. कारण या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी एक एक मावळा जो तयार केलेला आहे त्याला देव देश आणि धर्माकरता कसं लढायचं हे माहिती आहे. त्यामुळे निश्चितपणे येत्या लढाईमध्ये तो मावळा, भारतीय जनता पक्षाचा मावळा, हे दाखवून देईल की तुम्ही किती तुष्टीकरण करा, तुम्ही किती लांगूल चालन करा, पण लांगूल चालन करून कुठलाच कर्नाटक पॅटर्न तुम्हाला आणता येणार नाही. इथे एकच पॅटर्न चालेल, तो म्हणजे मोदी पॅटर्न. इथे एकच पॅटर्न चालेल, बीजेपी पॅटर्न. इथे एकच पॅटर्न चालेल, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न. दुसरा पॅटर्न इथे चालू शकत नाही.